नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ सेशन जो आपण घेणार आहोत तर तो आहे की कंबाईनच्या परीक्षेत साठ प्लस गुण कसे घ्यावे रणनीती आणि पुस्तके जे आहेत हे कोणते असावीत तर त्या संदर्भातला आपला हा जो आहे तो व्हिडिओ सेशन आपण घेणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये तुम्हाला एक अशी ट्रिक समजून जाईल की तुम्हाला एक्झॅक्टली कशा पद्धतीने पुढे गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कंटिन्युअस करायच्या आहेत जर तुम्ही आता कंबाईन दोन हजार चोवीस देणार असाल किंवा कंबाईंड दोन हजार पंचवीससुद्धा जर देणार असाल तर तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला फॉलोअप करायला कराव्या लागतील ठीक आहे काही चेंजेस असेल तर मी नंतर व्हिडिओ बनवून त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आपण बनव बनवला जाईल ठीक आहे तर शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा जर तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला म्हणजे आपले जे येणारे अपकमिंग व्हिडिओ असतील ते तुम्हाला तुमच्या सजेस्टेडमध्ये तुम्हाला दाखवतील जेणेकरून आपला कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिसआउट करणार नाही आपले जे व्हिडिओ असतात ते रियालिटी बेसवरती सगळे असतात जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट मिळून तुम्ही लवकरात लवकर एखादं तुमचं आयुष्य जे आहे ते तुम्ही लवकरात लवकर सेटल करून घ्यावं ओके तर सुरुवात करूया तर बघा पहिल्यांदा म्हणजे तुम्ही ग्रुप वन आणि ग्रुप टू अशा विषयांची एक विभागणी तुम्ही करू शकता ठीक आहे ग्रुप वन आणि ग्रुप टू Group चे ग्रुप वनचे विषय असे आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही गेस लावू शकणार नाही की प्रश्न जे असतील ते आपण फिक्स केलेत आणि त्यामधूनच प्रश्न पडतील असं तुम्ही ग्रुप वनमध्ये जे आहे ते गेस लावू शकणार नाही ओके आणि ग्रुप टूमध्ये विषय असे असतील की त्याच्यामध्ये तुम्ही गेस लावू शकता की ह्या चॅप्टरवरती प्रश्न पडतात मी ह्या या ग्रुप टूमध्ये जे विषय सांगितलेला त्याच्यावरती ते मी चांगला स्कोअर करू शकतो तर त्या विषयांना तुम्ही ग्रुप टूमध्ये टाकू शकता ठीक आहे तर आता ग्रुप वनमध्ये कोणते विषय येतात तर पहिला जो आहे तो गणित आणि बुद्धिमत्ता आहे त्याच्यानंतर चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान असे तीन विषय जे आहेत ते ग्रुप वन मध्ये येतील ओके तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केलेली असेल गणित आणि बुद्धिमत्ताची पण तुम्ही सांगू शकणार नाही की बाबा त्याच टाईपचा प्रश्न परीक्षामध्ये येईल का ओके चालू घडामोडी सुद्धा तुम्ही सगळं वाचलेलं असतं पण तुम्ही शेवटपर्यंत कन्फ्युज असतं की त्यावरचा प्रश्न येईल का आणि इव्हन सामान्य विज्ञान विषयाचं सुद्धा तसंच आहे ओके जोपर्यंत परीक्षेला जात नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की प्रश्न जे आहे ते आपण वाचलेले आहेत प्रश्न आलेले आहेत का तर त्या विषयांना आपण टाकलेलं आहे ग्रुप वनमध्ये ओके त्या विषयांना आपण ग्रुप वन मध्ये टाकलेला आहे आता ग्रुप टू चा जर विचार करायला गेलो तर ग्रुप टू मध्ये आपल्याला भूगोल आहे राज्यशास्त्र आणि पंचायत राज विषय येईल अर्थशास्त्र येईल आणि इतिहास येईल याचे हे जर विषय तुम्ही पाहिले तर तुम्ही किंवा पी वायक्यूचं अनालिसिस केलं तर तुम्ही सांगू शकता की मी याच्यामध्ये चांगला स्कोर जो आहे या ग्रुप टूच्या च्या विषयामध्ये मी माझा चांगला स्कोर हा करू शकतो मात्र जर तुमचा ग्रुप वन हा जो आहे हा जर तुमचा स्ट्रॉंग नसेल तर त्याच्यामुळं तुमची प्रिलियम जी आहे हे तुमचे दोन मार्कने प्रिलियम गेली तीन मार्कने प्रिलियम गेली चार मार्कने प्रिलियम गेली तर सगळा जो गोंधळ उडतो तो ह्या ग्रुप मुळे तुमचा सगळा गोंधळ जो आहे हा ओढत उडत राहतो परीक्षामध्ये म्हणजे तुमचे थोड थोड्या थोडक्याने प्रिलियम जाते तर त्याला कारणीभूत हे विषय आहेत गणित आणि बुद्धिमत्ता असेल चालू घडामोडी असेल किंवा सामान्य विज्ञान असेल ठीक आहे तर ह्या विषयांना तुम्हाला जास्त वेटेज देणं हे फार गरजेचं आहे दोघांना समसमानच लक्षात ठेवा समसमानच वेटेज तुमचा ग्रुप वन फारच वीक असेल जर तुमचा ग्रुप वन फारच वीक असेल तर तुम्ही ह्या विषयांना थोडासा चा थोडासा टाइम काढून इकडे तुम्हाला टाइम जो आहे तो शिफ्ट करावा लागेल ठीक आहे जर तुम्ही समजा सात तास सा अभ्यास करताय दिवसभरामध्ये सात तास सा अभ्यास करताय तर चार तास तुमचे ह्या तीन विषयांना जायला पाहिजे गणित आणि बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान आणि तीन विषय जे आहेत हे तुमचे भूगोल राजशास्त्र पंचधार अर्थशास्त्र नीती विषयांना तुम्हाला द्यावे लागतील किंवा आता तुम्ही याच्यामध्ये म्हणून म्हणाल की मला एका दिवशी सगळे विषय घ्यायला जमत नाही जर तुम्हाला जमत नसेल तर जे तुम्हाला आता जितके दिवस उरलेले असतील समजा आता सत्तर दिवस सत्तर दिवस उरलेले असतील असं समजा तुम्ही एक सत्तर दिवस उरलेले असतील तर किती दिवसाला एक विषय वाटून येईल तुम्हाला डिवाइड होऊन येईल ऍटलिस्ट तुम्हाला एकाच दिवसामध्ये ऍटलिस्ट तरी दोन तरी विषय घेणं हे कंपल्सरी राहील ठीक आहे कमीत कमी दोन विषय किंवा तीन विषय जरी तुम्हाला घ्यावेच लागतील एका दिवसामध्ये मग तिथं करंट अफेअर्स हा विषय तुम्हाला रेग्युलरली न्यावा लागेल ह्याला शेवटचे पंधरा पंधरा दिवस देऊन चालणार नाही कारण याच्यामध्ये फार मोठा तुम्हाला वर्ष दीड वर्षाचा डाटा क्लिअर करावा लागतो आणि त्याची उजणीसुद्धा होणं गरजेचं असतं जर तुम्ही आतापासून नेला तर कमीत कमी सत्तर तास तरी म्हणजे सत्तर दिवस म्हणजे रोज तुम्ही एक तास तरी केला तर चालू घडामोडीला तुम्हाला एक तास डेली या हिशोबाने तुम्हाला सत्तर तास मिळतील जर केला तर आणि जर तुम्ही असं म्हणाल की मी शेवटच्या दहा पंधरा दिवसामध्ये जर तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी असेल तशी तर तुम्ही शेवटीसुद्धा हा विषय शे, तुम्ही घेऊन जाऊ शकता मात्र तुम्हाला ॲटलिस्ट हे सगळे विषय एकत्र न्या न्यायला जमत नसतील तर किमान एक दोन विषय ओके किमान दोन विषय हे तुम्हाला सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे मग ते विषय त्या दहा दिवसामध्ये पूर्ण व्हायलाच पाहिजेत ही सुद्धा याच्यामध्ये आता एक कंडिशन तुम्हाला उभे राहिलेलं आहे कारण आपल्याला माहित नाही एक्झाम कधी होणार आहे आपण पकडून चाललो आहे की सत्तर दिवस मिळतील किंवा पंच्याहत्तर दिवस मिळतील किंवा ऐंशी पण दिवस मिळू शकतात आता हे डिपेंड्स आपल्या आयोगावर पण कमीत कमी एवढे दिवस मिळतील किंवा एक दोन महिने मिळतील असं सेपमध्ये असं समजून चला तर ह्या हिशोबाने तुमचं नियोजन जे आहे ते फिक्स असलं पाहिजे ओके तर मात्र मला सांगायचं काय की ग्रुप वन आणि ग्रुप टू अशा आपण विषयांची विभागणी करू शकतो ग्रुप वनमध्ये मॅक्झिमम जे आहे ते पंचावन्न टक्क्याचं वेटेज म्हणजे कसं शंभर पैकी किमान एक पंचावन्न मार्क असं आपण म्हणू याला तर किमान कमी ह्या पन्नास पैकी ठीक आहे पन्नास पैकी किमान एक तीस मार्क ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला काढता यायला पाहिजे पन्नास पैकी किमान तीस जर एखाद्याचं मॅथ रीडिंग जर वीक असेल तर त्यांनी करंट मधून अभ्यासमधून मार्क्स भरून काढा किंवा सामान्य विज्ञानामधून मार्क्स भरून काढा तर कमीत कमी तीस पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न जो आहे तो सर्वांनी करायचा आहे मग भले तुमचे कास्ट कोणतेही असू दे ठीक आहे जर तुम्हाला सेफ स्कोर करायचं आहे आणि तुमचं फाय जे आहे म्हणजे तुम्हाला मध्ये जर तुम्ही स्कोर केला तर तुमचं माइंड सुद्धा शांत करून डायरेक्ट तुम्ही मेनची प्रिपरेशन स्टार्ट करू शकता मात्र जर तुम्ही तळ्यात मिळत असाल तळ्यात मिळत असाल तर नंतर फार कन्फ्युजन होतं कारण आपला विचार करण्यातच वेळ जातो की माझं प्रिलियम मधून मेन्सला माझं काम होईल का नाही मग त्याच्यामध्येच पुन्हा आपला एक महिना निघून जातो त्या टेन्शनमध्येच तसं जर तुम्हाला करायला करायचं नसल नसायला असेल तर तुम्हाला पन्नासपैकी किमान तीस ह्या सगळ्यामध्ये मिळून कमीत कमी, कमी तुमचे तीस गुण तरी जे आहेत ते यायला पाहिजेत आणि इतके गुण तुमचे येऊ शकतात ठीक आहे लक्षात ठेवा इतके गुण तुमचे येऊ शकतात तर हे म्हणजे चालू घडामोडी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर केलेलं असेल तर चालू घडामोडीमध्ये सुद्धा तुमचा स्कोर हा बऱ्यापैकी येऊ शकतो आता उरला विषय सामान्य विज्ञानचा सा सामान्य मध्ये सुद्धा जर तुम्हाला स्कोर काढायचा असेल तर ते सुद्धा मी पुढं तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने तुम्ही या गोष्टी ज्या ते कराव्या लागतील तुम्हाला आणि मॅथ्स अँड रिजनिंगमध्ये सुद्धा तुम्हाला स्कोर काढणं कंपल्सरी आहे ॲटलीस्ट फिफ्टी फाईव्ह पर्सेंट तरी स्कोर आपला म्हणजे कमीत कमी आठ ते दहा गणितांनी बुद्धिमत्ता सुटणं हे आपल्याला कंपल्सरी गरजेचं आहे भले नाही आउट ऑफ आउट यू देत पण कमीत कमी आठ ते दहा तरी प्रश्न जे आहेत ते आपले सुटले पाहिजेत कारण जास्त जास्त सुटले तर वेलन गोडच आहे तुम्हाला मात्र कमीत कमी आठ ते दहा प्रश्न या गणित आणि बुद्धी मात्र सुटणे गरजेचं आहे उरलेल्या विषयातून तुम्ही मग हे भरून काढू शकता म्हणजे कमीत कमी ऍटलिस्ट ग्रुप वन मध्ये तुम्हाला तीस पर्यंत जाणं कंपल्सरी गरजेचं आहे ग्रुप टू चा विचार केला तर हा थोडासा स्कोरिंग विषय आहे लक्षात ठेवा हे स्कोरिंग विषय होतील कारण आपण याच्यावरती सांगू शकतो की ह्या चॅप्टर केला तर ह्या चॅप्टर मध्ये प्रश्न पडू शकतात आणि डायरेक्ट माझा आन्सर जे आहे ते मला काढता येऊ शकतं त्याच्यामुळे ही तर किमान आपली अपेक्षा अशी आहे की कमीत कमी साठ ते पासष्ट टक्के माझे गुण ज्या आहेत ह्या ग्रुप टू मधून मला काढता यायला पाहिजेत लक्षात ठेवा म्हणजे कमीत कमी पन्नास पैकी किमान एक पस्तीस किंवा पस्तीस पेक्षा जास्त गुण जे आहेत हे तुम्हाला इथं मिळणं कंपल्सरी गरजेचं आहे त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा ठीक आहे कमीत कमी ओके तर हे मी सर्वांना कम कन्सिडर करून चालू की आपला स्कोर हा सिक्स्टी प्लस कसा जाऊ शकतो तर त्याला हे एक मार्ग आहे ठीक आहे किंवा पस्तीस नाही जमले तर किमान इथं सुद्धा तुम्ही तीस गुण जे आहेत ते मिळवू शकता पण त्यासाठी मग फक्त काटावर राहू नका मग थोड्यासा प्रॉब्लेम आला की मग एखाद्या एक्झामला तुम्ही क्वालिफाय व्हायला दुसऱ्याला नाही होणार तसं नको सगळ्या प्रिलेम दिली तर सगळ्याच मेन्सला आपण क्वालिफाय व्हायला पाहिजे ह्या हिशोबाने तुम्ही प्रिपरेशन जे आहे ते तुमची चालू राहू दे म्हणजे सगळ्या पोस्टची दारं तुमच्यासाठी ओपन राहू देत नाहीतर एकाच एक्झाम ग्रुप बीला क्वालिफाय झाला ग्रुप सीला नाही झाला न तसं त्याला काही अर्थ नको एकदा तुम्ही एक्झाम दिली ग्रुप बी पण होऊ दे ग्रुप सी पण होऊ दे काही प्रॉब्लेम नाही एक आपल्याला पोस्ट हातामध्ये घेणं कंपल्सरी गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही ग्रुप वाईज जर डिवायडेशन केलं तुम्ही अभ्यासाचं नियोजनाचं तरी सुद्धा चालू शकेल मात्र ही कंडिशन लक्षात ठेवा की पन्नास पैकी किमान तीस यामधून यायला पाहिजेत आणि पन्नास पैकी किमान तीस ते तीस मिनिमम तीस ची अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त ह्या ग्रुप टू मध्ये स्कोर करता येईल तितका तुम्ही स्कोर शंभर टक्के करण्याचा प्रयत्न जो आहे हा सर्वांनी करायचा आहे ठीक आहे तर असं ग्रुप वन आणि ग्रुप टू जास्त फोकस ग्रुप वनवरती ठेवा कारण हाच जर डिसाइडिंग फॅक्टर फॅक्टर ठरतो तुमचा प्रिलेयम निघणार की नाही आणि ग्रुप टू सर्वच जण करतात सर्व सर्वांचे पुस्तकं पहिज्यामध्ये बऱ्यापैकी चांगली केलेली असतात आणि सर्वांचा स्कोर हा जवळपास तिथपर्यंत असतो मात्र ग्रुप वनमध्ये जास्त फोकस नसल्यामुळं इथे थोडासा स्कोरिंग मध्ये जास्त जास्तपणा होतो आणि आपली प्रिलियम जे आहे ते हुकते त्याच्यामुळे इथून पुढे आपल्याला असं करायचं नाही ग्रुप वनचे हे जे तीन विषय ते परफेक्टली चांगल्या पद्धतीने करा जेणेकरून कमीत कमी एक तीस तरी मार्क्सपर्यंत आपला स्कोर याच्यामध्ये जाऊ दे, दे। आणि ग्रुप टू मध्ये जास्तीत जास्त तीस किंवा पस्तीस प्लस आपला स्कोर कसा होईल हे तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी सांगितल्या एक दोन लक्षात ठेवा की ग्रुप वन आणि ग्रुप टूमध्ये तुम्ही डिव्हायडेशन तुमच्या दिवसभराच्या अभ्यासाचं तुम्ही करू शकता ठीक आहे मात्र ते सर्वचवी तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला सगळे विषय सोबत घेऊन जायचं आहे की मला दोन विषय मी माझी तेवढी हे नाही आहे की मी सगळे विषय माझा गोंधळ उडतोय किमत कमी दोन ते तीन विषय तरी दिवसभरामध्ये सोबत घेऊन जा आणि त्या विषयाला किती दिवस उरतायत आता हे सुद्धा तुम्हाला टॅली करावं लागेल ठीक आहे कारण दहा मॅक्झिमम दहा किंवा पंधरा दिवस डिवाय डिवाइड होऊन जर सप्टेंबरला झाली मॅक्झिमम दहा ते पंधरा दिवसच तुम्हाला डिवाइड होऊन येतील हातामध्ये एका विषयाला जर तसं होत तसं होतं का बघा अदरवाईज मग ग्रुप वन आणि ग्रुप टू ठेवून तुम्ही पुढे पुढे गोष्टी सरकवू शकता मात्र कंडिशन अशी की ग्रुप वनमधून किमान तीस पर्यंत आपण जायला पाहिजे आणि ग्रुप टूमध्ये कमीत कमी तीस किंवा पस्तीस प्लस जायचा आपण प्रयत्न जो आहे हा तुम्ही केला पाहिजे ठीक आहे मग मग भले तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असा काही असा ज्या माझा माझं कसं मेरिट लागत नाही हे होत नाही ते होत नाही जर तुम्हाला मध्ये जर खेळायचं असेल प्रीमियम जर मध्ये काढायची असेल तर इतकी मिनिमम कंडिशन यासाठी आहे ओके आता त्याच्यानंतर पुढे जाऊया की गणित बुद्धिमत्ता आणि ग्रुप वन बद्दल आपण थोडंसं बोलूया गणित आणि बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान ओके तर ह्याला कमीत कमी तीन ते चार तास अभ्यास करणं रोज कंपल्सरी आहे कंपल्सरी आता मी सगळे विषय तुम्ही करताय असं कन्सिडर करून बोलतो कमीत कमी तीन ते चार तास रोज तुम्हाला अभ्यास करणं कंपल्सरी आहे गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी सामान्य विज्ञान कारण हे तीन विषय तुमचे ठरवणार आहेत की तुमची प्रिलेम निघणार की नाही निघणार ओके त्याच्यामुळे ह्या विषयाकडे तुम्हाला जास्त वेळ देणं गरजेचं आहे आता गणित आणि बुद्धिमत्ताला मग कुठलं पुस्तक वापरू तर सचिन ढवळेंचं संदर्भ पुस्तक इथं वापरा आणि आयोगाचे झालेले जे पी वाय क्यू असतील ते तुम्ही इथं वापरायचे तर करताना सुद्धा काय करा की असे चॅप्टर्स तुम्ही डिसाईड करा तर समजा दहा बारा चॅप्टर्स गणिताचे महत्वाचे आहेत दहा बारा बुद्धिमत्ताचे महत्वाचे आहेत ओके तर तुम्ही ह्या चॅप्टरचं डिवायडेशन तुम्हाला करता यायला पाहिजे म्हणजे एका चॅप्टरला मला किती दिवस द्यावे लागतील ठीक आहे एक पहिला हे झालं एका चॅप्टरला मला किती दिवस द्यावे लागतील मग त्या चॅप्टरमध्ये एकूण किती टाईप्स आहेत एकूण किती टाईप्स आहेत त्या चॅप्टरमध्ये एक्झाम्पल्स आहेत आणि मी प्रत्येक दिवशी किती टाईप्स मला पूर्ण करावे लागतील जेणेकरून मी ठरवलेला जो तो टॉपिक आहे तो या दिवसामध्ये ठरवलेल्या दिवसामध्ये पूर्ण होईल हे तुम्हाला कंडिशन फॉलो फक्त याच्यामध्ये करायची आहे म्हणजे जेणेकरून तुमचा सिलेबस जो आहे हा तुमचा पूर्ण होऊन जाईल आता मध्ये कमीत कमी आपल्याकडे साठ दिवस आहेत असं समजा ओके साठ दिवस जर समजा बारा असतील चॅप्टर्स ओके तर बारा चॅप्टरला तुम्ही साठ ने जरी हे केलं तर किती एका एका चॅप्टरला किती दिवस येतात त्याचा तुम्हाला आन्सर मिळून जाईल तर तेवढे त्या दिवसामध्ये मला तो चॅप्टर एक पूर्ण करायचा आहे म्हणजे मला दररोज किती टाईप्सचे एक्झाम्पल एका चॅप्टरमध्ये समजा टाइप वन पासून टाईप सहा पर्यंत आहेत ओके टाईप वन पासून टाईप सहा पर्यंत एक्झाम्पल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत एक्झाम्पल्स ओके तर हे प्रकार टाईप म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स त्या चॅप्टर त्या अपेक्षित असतं तर हे टाईप वन टू टाइप सिक्स समजा एखादा चॅप्टर तुम्हाला सहा दिवसासाठी डिवाइड होऊन येतोय तर तुम्ही प्रत्येक दिवशी फक्त एकच टाईप कंप्लीट करायचा जास्त लोड घ्यायचा नाही सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका सगळे ॲट ए टाइम सगळ्या गोष्टी होणार नाहीत एका दिवशी एक, एक टाईप तुम्ही एक्झाम्पल सोडवा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या टाईपचे सगळे एक्झाम्पल सोडवा तिसऱ्या दिवशी तिसऱ्या टाइपचे सगळे एक्झाम्पल सोडवा तर असे टाइप्स जे आहे ते तुमचं डिवाइड डिसाईड जे आहे ते तुम्हाला करायचं आहे मग आणि तर आणि तरच याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जमू शकतात प्लस हे टाइपचा झाला बुद्धिमत्ताचं सेम तसे चॅप्टर डिसाईड करून घ्या की मला कोणते चॅप्टर्स त्या दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत मग ते दिवस तुम्ही नेट मिल डिसाईड केले की मला एका दिवसाला किती टाईपचे एक्झाम्पल्स बुद्धिमत्तेचे सॉल्व करायचे चा। ते सगळं तुम्ही तुमचं ऑन पेपर शेड्यूल असलं पाहिजे ओके आता हे शेड्यूल सकाळी उठल्या उठल्या बनवायचं नाही रात्री झोपतानाच उद्याचं शेड्यूल तुमचं फिक्स असलं पाहिजे की मला हे पूर्ण करायचं आहे जास्त दिवसभरामध्ये ठीक आहे म्हणजे नियोजन तुमचं फिक्स असलं पाहिजे त्याच्यानंतर चालू घडामोडी ठीक आहे तर हा गणित आणि बुद्धिमत्ता तुमचा विषय संपला तर अशा प्रकारे तुम्ही इकडे जाऊ शकताय चालू घडामोडी सिम्प्लिफाईड चालू घडामोडीचं पुस्तक जी केुडेच्या पीडीएफ ह्या पीडीएफ आपल्या पीडीएफ बॅच मध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही आपले कॉ कम्युनिटीमध्ये आपण पोस्ट अपलोड केलेले तर ते कम्युनिटीची एकदा पोस्ट बघून घ्या ह्याच्यामध्ये चार हजार प्लस प्रश्न ठीक आहे चार हजार प्लस जी केुडेचे प्रश्न जे असतील हे तुम्हाला पी डीएफ स्वरूपामध्ये दिले जा जाईल डायरेक्ट पी डी एफ घ्या प्रिंट करा आणि डायरेक्ट वाचायला सुरुवात करा दीड वर्षाचे करंट अफेअर्स तुमचे जे के टू सगळे क्लिअर आउट होऊन जातील जे मधून हुकलेले असतील किंवा परिक्रमामधून जे हुकलेले असतील ते तुम्हाला डायरेक्ट जे के टू मधून पाहायला मिळतील त्याच्यामुळं हे तीन सोर्सेस जरी केले तरी शंभर टक्के तुमचा स्कोर हा करंट अफेअर्सला कमीत कमी पंधरा प्रश्न करंट अफेअर्सचे असतातच ओके तर ह्या पंधरापैकी कमीत कमी एक टेन प्लस तरी तुमचा स्कोर हा करंट अफेअर्सला राहू शकतो जर तिन्ही सोर्सेस परफेक्टरित्या जर तुम्ही वाचले असतील तर ठीक आहे तर शंभर टक्के तुम्ही या गोष्टी करू शकता त्याला काही सुद्धा तर प्रॉब्लेम नाही आता हे जे कीटोडेच तर तुम्हाला रेडीमेड क्वेश्चन आन्सरच्या पीडीएफ तुम्हाला पाहायला मिळतील कम्युनिटीमध्ये जाऊन ते पोस्ट एकदा बघून घ्या आता इथे करताना कसं आहे कर चालू घडामोडी आता सिम्प्लिफाईड जर तुम्ही बघितलं असेल किंवा परिक्रमा बघितलेलं असेल तर याच्यामध्ये काही काही गोष्टी होतात तर राजकीय घडामोडी वेगळ्या असतात ठीक आहे संरक्षण घडामोडी वेगळ्या असतात नंतर दिन विशेष असतील चर्चित व्यक्ती असतील ह्या सगळ्या घडामोडी त्यांनी चॅप्टर वाईज कम वेगळ्या वेगळ्या करून दिलेल्या असतात तर आता डिसाईड करून ठेवायचं की बाबा साठ दिवस आहेत ओके साठ दिवसामध्ये आता मला ह्या किती चॅप्टर्स मला करायचे आहेत सिम्प्लिफाईड इंडेक्स बघा किंवा परिक्रमाचे समजा साठ दिवस आहेत तर पाच दिवसाला समजा एक चॅप्टर याच्यामध्ये डिवाइड होऊन येतोय एक चॅप्टर याच्यामध्ये डिवाइड होतोय मग या पाच दिवसांमध्ये तुम्हाला जवळपास एक दीड वर्षामधलं जे काही गोष्टी असतील म्हणजे अंतरिक्षा बाबतीमध्ये असतील ओके किंवा संरक्षणच्या बाबतीमध्ये असतील एखाद्या पुस्तकावरचे असतील दिनविशेषवरचे असतील राजकीय घडामोडी असतील तर ह्या सगळ्या म्हणजे चॅप्टर वाईज तुमचं कंपायलेशन करून एकूण मला तो जो चॅप्टर असतील वर्ष दीड वर्षाचा करंट अफेअर्स तरी तुम्हाला करणं करून जाणं गरजेचं आहे परीक्षेला तर तसं चॅप्टर्स मला एक चॅप्टर हा किती दिवसाला डिवाइड होऊन येतोय याचं तुमचं नियोजन फिक्स असलं पाहिजे आणि तो त्या दिवशीच तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे हा शंभर टक्के तुम्ही केला पाहिजे ओके चालू घडामोडीसाठी हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर सामान्य विज्ञानचा विषय आता सामान्य विज्ञान हे तर सचिन बसकेंचं तुम्ही पुस्तक वापरा स्टेट बोर्ड वापरा आणि जर तुम्हाला जमलं तर तुम्ही लुसेंट सुद्धा लाईन टू लाईन वाचा कारण डायरेक्टली कधी कधी प्रश्न लुसेंटमधले सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे तर हे दोन सोर्सेस तर नेम झाले सचिन बसकेनचं पुस्तक आणि लुसेनचं पुस्तक आता मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि जाता जाता स्टेट बोर्डचं ठोकड्यामधील जे काही तुमच्याकडे असेल पुस्तक त्याच्या जर तुम्ही नोट्स बनवलं असेल तर एवढं तरी तुम्ही करणं कंपल्सरी आहे ओके आता आहे ते आहे हेच सोर्सेस आहेत याच्या बाहेर तुम्हाला जास्त तुम्ही जाऊ नका कारण पूर्ण होणार नाही ठीक आहे आता जर तुम्ही नवीन काय घेतलं एखादं पुस्तक तर तुमचं वाच वाचून ते पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे सोर्सेस लिमिटेड ठेवा पण उजळी त्याची जास्तीत जास्त करण्याचा तुम्ही प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे तर सामान्य विज्ञानासाठी सचिन बसके स्टेट बोर्ड आणि लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक सचिन बसकेतलं समजा तुम्ही आता एखादी शिष्टीम वाच समजा श्वसन संस्था करताय सचिन बसकेमध्ये तर लुसेंटमध्ये जाऊन सुद्धा लगेच तुम्ही इमिजिएटली श्वसन संस्थेमध्ये जे काही बसकेमध्ये नाही आहे ते लुसेंटमध्ये काय आहे का हे जरा तुम्ही कम्पेअर करून करायचं आणि त्या सचिन बसकेच्या पुस्तकामध्ये श्वसन संस्थेच्या चॅप्टरमध्ये तुम्ही तिथं साईडला मेन्शन करून ठेवायचं जे की लुसेंटमध्ये होतं म्हणजे शेवटी जाताना काय होईल एकच तुमचं सचिन बसकेचं पुस्तक तुम्हाला रीड करून जायचं आहे ओके तर हे आणि स्टेट बोर्डचे पुस्तकं तुम्ही कंपल्सरी त्याच्यासोबत करू शकताय तर हे झालं ग्रुप वनच्या बाबतीमध्ये फक्त तुम्हाला दिवसाचं नियोजन करता यायला पाहिजे मला एका दिवसाला Uh, किती दिवसाला मला एक चॅप्टर करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑन पेपर असल्या पाहिजे तुमचे टार्गेट कम्प्लीट करण्याचा तुम्ही शंभर टक्के प्रयत्न केला पाहिजे म्हणजे हा ग्रुप वन तुमचा ज्यावेळी चांगला होईल त्यावेळी निश्चितपणे त्याचा परिणाम हा ग्रुप टूवरती शंभर टक्के तुमचा होईल म्हणजे तुमचा स्कोर म्हणजे प्रिलियम निघण्याचे चान्सेस तुमचे वाढून जातील लक्षात ठेवा आपल्याला प्रिलियम काढायचे आहे आपल्याला फक्त प्रिलियम काढायचे आहे जेणेकरून आपल्याला मेन्सला ग्रुप ला पण आपण क्वालिफाय होईल ग्रुप ला पण क्वालिफाय होईल ह्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला जायचं आहे ओके म्हणजे सिक्स्टी आपला स्कोर व्हायला पाहिजे किंवा सिक्स प्लस आपला स्कोर व्हायला पाहिजे ह्या दृष्टीतून तुम्ही प्रयत्न करणं कंपल्सरी आहे आता ग्रुप टू चालिबात यातले मार्क्स हातातले घालवायचे नाहीत राज्यशास्त्र सुद्धा हाय स्कोरिंग विषय राज्यशास्त्र पंचायत अजिबात यातले मार्क्स हातामधले घालवायचे नाहीत आता ट्रिक कुठे उरते की अर्थशास्त्र आणि इतिहास लक्षात ठेवा अर्थशास्त्र आणि इतिहास आपण वाचलेल्या पुस्तकातले प्रश्न पडले रे पडले की आपले अर्थशास्त्राचे मार्क जाणार नाहीत तसंच सेम इतिहास या विषयाच्या बाबतीत सुद्धा वाचलेल्यातले प्रश्न पडले तर आपले मधले सुद्धा मार्क्स आपले जाणार नाहीत त्याच्यामुळं मला काय सांगायचं की जे तुम्ही वाचताय लक्षात ठेवा त्यातला प्रश्न दिसला रे दिसला की त्याचा मार्क्स आपल्या हातातून जाता कामा नये अर्थशास्त्र आणि इतिहास या विषयाच्या बाबतीमध्ये ओके बाकीचे आपण हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही देऊ शकणार की अर्थशास्त्र आणि इतिहासमध्ये आउट ऑफ आउट मला स्कोर होईल किंवा काय होईल जर सगळेच प्रश्न पडले तुम्ही वाचलेल्या पुस्तकातले तर आउट ऑफ आउट शंभर टक्के पडू शकतात मात्र इथे गॅरंटी थोडीशी ही कमी होऊन जाते लक्षात ठेवा मात्र प्रोबॅबिलिटी आहे प्रॉबेबिलिटी आहे त्याच्यामुळे प्रॉबेबिलिटी कशी आहे जर तुम्ही पुस्तक व्यवस्थित वाचलेलं आहे आणि जिथं जर तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरता आली तर शंभर टक्के तुमची प्रॉबेबिलिटी आहे की तिथे सुद्धा तुमचा स्कोर हा चांगला होऊ शकतो मात्र भूगोल आणि राजशास्त्र पण त्या हित आउट ऑफ आउट तुमचा स्कोर कसा होईल हे बघायचं आहे आणि अर्थशास्त्र आणि इतिहासामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे पडतील हे तुम्हाला बघायचं ठीक आहे तर आता इथे यांचा सुद्धा कमीत कमी तीन ते चार तास अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे इथं मी रोज लिहिलेला आहे आता मी मागाशी सांगितले की बऱ्याच जणांना सगळे विषय सोबत घेऊन जायला जमत नाही त्यांनी आता विषयांची किती दिवसाला आपल्याला एक विषय डिवाईड होऊन येतोय याचा पहिला तुम्ही विचार केला पाहिजे ठीक आहे आता समजा एखाद्याला दहा दिवस कमी वाटत आहेत तर मग तिथं काही सुद्धा आता दुसरा अल्टरनेटिव्ह त्याला काय तर सगळे विषय सोबत घेऊन जाणं ओके सगळे विषय सोबत घेऊन जाणं किंवा मग त्याला दुसरा अल्टरनेटिव्ह काय आहे तर त्याला दुसरा अल्टरनेटिव्ह एकच आपल्याला करता येऊ शकते की तुम्ही मग चॅप्टर वाईज ठरवून घ्या प्रत्येक दहा दिवसाला तर समजा तुम्ही एक लेआउटच बनवून ठेवा जसं आपण ट्वेंटी वन डे चॅलेंजमध्ये सगळ्या विषयाच्या आपण चॅप्टर डिसाईड करून ठेवतोय ठीक आहे किंवा त्याच्यामध्ये सब पॉइंट्स असतील हे तुम्ही सब पॉइंट्स त्याचे बनवून ठेवा की मला हा सिलेबसच आहे टोटल ह्या सगळ्या विषयांचा मला हा सिलेबस आहे हा सिलेबस मला दहा दिवसामध्ये पूर्ण करायचा आहे मग त्या ग्रुप वन मधले पण चॅप्टर येतील ग्रुप टू मधले पण चॅप्टर येतील ठीक आहे म्हणजे काय होईल एक सिलेबस तुमचा डिझाईन होऊन जाईल हा कंबाइंड परिषद सिलेबस आहे आणि तो मला पूर्ण करायचा आहे से। सेम तसंच पुढच्या दहा दिवसाला ठेवा तो सिलेबस तुम्हाला पूर्ण करायचा आहे तो पुढच्या दहा दिवसामध्ये तुम्ही कम्प्लिटली पूर्ण करू शकता म्हणजे असा हे एक दुसरा मार्ग आहे ओके okay? किंवा तिसरा मार्ग मग दहा दिवसाला एक विषय जे आहे ते जे तुम्ही ठरवले असेल तो तुम्ही संपवणे हाच एक मग तिसरा ऑप्शन याच्यामध्ये आहे जेणेकरून मग तुम्ही जीएच्या विषयासोबत गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा मग सोबत तुम्ही घेऊन गेलं पाहिजे नुसता एक तर एक विषय घेऊन तसं चालणार नाही मग तसं होणार नाही तो सिलेबस कंप्लीट ठीक आहे तर ही गोष्ट तुम्हाला एक जरा काळजी याची तुम्हाला घ्यावी लागेल तर इथं सुद्धा तुम्हाला रोज तीन ते चार तास अभ्यास करायचा आहे भूगोल या विषयासाठी सौदींचं पुस्तक वापरा जर जे तुम्ही पुस्तक वापरताय महाराष्ट्राच्या भूगोलाला सौदींचं पुस्तक वापरा आता जगाच्या भूगोलामधून जास्त प्रश्न जे असतील कंबाईंडमध्ये जास्त येत नाहीत काही ठराविक चॅप्टर असतात म्हणजे भूरूपे असेल वारे असेल सूर्यमाला असेल पृथ्वीचे अंतरंग असेल असे ठराविक एक चार चॅप्टर्स आहेत ते की ज्याच्यावरती सारखे आयोग ज्या ते प्रश्न विचारतं तर ते तुम्हाला कुठे जर सापडले तर त्याची फक्त एक झेरॉक्स को एवढी तुम्ही करून घेऊन चौदींच्याच पुस्तकातली ते तुम्ही तेवढं फक्त रीड करू शकता ठीक आहे मात्र जास्तीत जास्त वेळ तुमचा कुठे गेला पाहिजे महाराष्ट्राच्या भूगोलावरती गेला पाहिजे महाराष्ट्राच्या भूगोलाचं चौदींचं पुस्तक जर तुम्ही इथं दिवस्म वापरत असाल दिवस्तमचं पुस्तक करा आणि जर तुम्ही कोळंब्यांचं वापरत असाल तर कोळंब्यांचं पुस्तक करा मात्र कुठलंही एक पुस्तक चांगल्या पद्धतीने इथं करा ठीक आहे जास्त सगळ्या गोष्टी करत बसू नका जर ह्याला अल्टरनेटिव्ह जर एक बेस वापरा सौदींचा बेस वापरा आणि तुम्हाला वाटते की बाबा अजून मला काहीतरी याच्यामध्ये ऍड करू वाटतंय तर मग तिथं मग तुम्ही दुसरा सोर्स घेऊन त्याच्या तिथंच ऍड करा एकाच पुस्तकामध्ये ऍड करा सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही राज्यशास्त्रमध्ये कोळंबींचं एकच पुस्तक करा पंचायतरातला किशोर लोटेंचं पुस्तक करा दुसरं करण्याच्या याच्यामध्ये काहीही गरज नाही अर्थशास्त्रासाठी कोळंबींचं एकच पुस्तक करा जर तुम्ही ते किरण देसलेंचा भाग एक करत असाल तर तेच पुस्तक फॉलो करा दुसरं मग काही घेऊ नका हातामध्ये कारण दुसरं आता व्हायला तेवढा वेळ तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे एकच पुस्तक इथं इथं करणं गरजेचं आहे ठीक आहे इतिहास समाधान महाजन यांचं आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक कर परफेक्टली करून जावा आणि गाठाळ किंवा अनिल कठारे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आता गाठाळांचा वापरा किंवा कठाऱ्यांचा वापरा कुठलं तरी एक वापरलं तरी सुद्धा चालेल जर तुम्ही दोन्ही तुमचे वाचून झालेले असतील तर वेळ अँड गुडच आहे मात्र जर तुम्हाला वेळ मिळणार असेल तर कुठलं तरी एकच वापरा गाठळांचा वापरा किंवा नलकटऱ्यांचा वापरा आणि अकरावीचं जुनं इतिहासाचं स्टेट बोर्डचं पुस्तक इथं कंपल्सरी करणं गरजेचं आहे ठीक आहे तर सांगायचा मुद्दा काय की याच्यामध्ये की ग्रुप वनचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला ॲटलिस्ट एक, एक मिनिमम फिफ्टी फाईव्ह पर्सेंट जर तुम्ही याच्यामध्ये स्कोअर करण्याचा प्रयत्न केला तर चान्सेस फार हाय होऊन जातात प्रिलेम निघण्याचे आणि ग्रुप टूमध्ये भूगोल क्वालिटी याचे मार्क्स तुमच्या हातामधून अजिबात जातात का म्हणे भूगोल क्वालिटी आणि पंचायतराजचे मार्क्स हातामधून घालवू नका हितच तुमचा जवळपास आता हे पंधरा प्रश्न असतात भूगोलावरचे राज्यशास्त्र आणि पंचायतराज मिळून टोटल दहा येतात गुण इथं म्हणजे जवळपास पंचवीस इथं मार्क्स तुम्हाला जास्त ते पडतात नंतर अर्थशास्त्रासाठी पंधरा आणि इतिहास पंधरा ठीक आहे हे तीस पैकी झाले इथं तर इथेच तुमचे तीसपैकी किमान अजून ह्याच्यामध्ये आता प आउट ऑफ आउट इथं पडतील का तरी इथं पडणार समजा इथं तुम्हाला वीस जरी प्रश्न बरोबर प्र, -कमी, जर, जर आले म्हणजे वीस प्र वीस मार्क आणि इथे समजा तीस आहेत तर तीसमधले कमीत कमी तुमचे जर इथं पुन्हा जर वीस आले तरीसुद्धा बऱ्यापैकी तुम्ही जे आहे ह्या सिक्स्टीपर्यंत म्हणजे चाळीस इथं झाले आणि तुम्हाला मी इथं काय म्हटलेलं आहे इथं पन्नासपैकी किमान एक तीस तरी काढा म्हणजे चाळीस प्लस तीस याचा तुमचा चांगलं इथे स्कोर जो आहे हा तुमचा जाऊ शकतो ऍटलिस्ट मग ह्याच्यामध्ये सुद्धा जर काट होऊन जरी आपण सिक्स्टीपर्यंत जरी आलो किंवा ॲटलीस्ट फिफ्टी फाईव्ह प्लस जरी राहिलो तरी सुद्धा आपले चान्सेस फार हाय असतात की आपली प्रिलियम निघण्याचे त्याच्यामुळे सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू देत की कशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी ह्या पुढे वर्कआउट करायच्या आहेत ठीक आहे आय होप तुम्हाला समज असेल मला एक्झॅक्टली याच्यामध्ये काय म्हणायचं आहे तर आता काही तुमच्यासाठी हॅबिट्स तुम्हाला सांगतो की कोणत्या हॅबिट्स तुम्हाला इथून पुढे आहेत एक म्हणजे अभ्यासाचं वेळापत्रक प्रॉपर बनवा भले मग तुम्ही ग्रुपनुसार बनवा ग्रुप वनवर ग्रुप टू किंवा सेपरेटली बनवा जसं तुम्हाला कन्व्हिनियंट वाटते तसं त्या पद्धतीने किती दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत त्यानुसार एक अभ्यासाचं प्रॉपर दर दिवशी तुमचं नियोजन असणं फार गरजेचं आहे मग भले तुम्ही एक दिवस बसून आठवड्याचं बनवा ठीक आहे याचा अर्थ नुसता अभ्यासक्रम वेळापत्रकच बनवत बसायचं नाही तर ते तंतोतंत फॉलोसुद्धा केलं पाहिजे त्याचं एज्युकेशन पण सुद्धा तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे अभ्यासाचं वेळापत्रक तुम्ही बनवलं पाहिजे की मला उद्या काय करायचं आज आज आदल्या दिवशी रात्री हे तुमचं टाय ऑन पेपर तुमचं असलं पाहिजे ठीक आहे भले मग ग्रुप वन ग्रुप टू नुसार बनवा किंवा सेपरेट जसं तुम्हाला कनिन वाटतं त्यानुसार तुम्ही त्याचं अभ्यासाचं नियोजन जे आहे ते तुम्हाला बनवायचं आहे आणि ते पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न जो आहे हा तुम्ही करायचा आहे दुसरी गोष्ट आहे की दररोज जीएसटी जे काही तुम्ही चॅप्टर्स ठरवलेले असतील ह्या समजा मग तुम्हाला मगाशी सांगितलंच की दहा दिवसाचा एखादा सिलेबस तुम्ही डिझाईन करा त्यानुसार तुम्ही पूर्ण करा किंवा मग दहा दिवसाचा एखादा विषय तुम्हाला संपवायचा असेल तर त्या विषयामध्ये मला आज काय केलं पाहिजे किती जे चॅप्टर्स वाचले पाहिजे हिथून सगळ्या गोष्टी मायक्रो लेव्हलनी सगळ्या तुमच्या चालू व्हायला पाहिजेत आणि त्यानुसार मग त्या चॅप्टरवरचे पी वाय क्यू जे आहे ते तुमचे सोडवणं हे मस्ट आहे कंपल्सरी आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यामुळे दररोज जी जे काही तुम्ही चॅप्टर ठरवलेले असतील त्याच्यावरचे पी वाय क्यू सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत ओके okay. क्यू न काय होईल सोडवल्यामुळं भले तुम्हाला प्रश्न चुकेल सुरुवातीला पण त्याच्यानंतर भले चुकला तर नेक्स्ट टाइम जर यावेळी प्रश्न तुमच्या समोर येईल त्यावेळी तो चुकणार नाही अजिबात कारण तुम्ही त्याचं मायक्रो अनॅलिसिस केलेलं असेल तर तसंच त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी पुढे पुढे तुम्हाला न्यायच्या आहेत त्याच्यामुळे पीवाय क्यू सोडवणं मस्ट आहे कंपल्सरी आहे ठीक आहे वेळापत्रक पाहिजे ते तुम्हाला फॉलो करायचंय पीवाय क्यू सोडवायचे आहेत कंपल्सरी आहे पी वायक्यू सोडवताना महत्वाच्या मुद्द्यावरच्या मध्ये तुमच्या नोट्स ज्या आहेत बनल्या पाहिजेत लक्षात ठेवा ह्या शॉर्ट नोट्स कशासाठी बनलेल्या पाहिजेत आता फॉर एक्झाम्पल लोकसंख्या असेल ओके लोकसंख्या असेल तर लोकसंख्येवरती लोक कशा प्रकारे आयोगाने PYQ विचारलेले आहेत बघा त्यातले महत्वाचे जे मुद्दे असतील ते एका तुमच्या वयच्या मध्ये ठेवा म्हणजे फायनल रिव्हिजनच्या वेळेला वाचून जाताना ते तुम्हाला बऱ्यापैकी लक्षामध्ये राह राह राहून जाईल कारण डाटा जास्त आहे लोकसंख्येच्या चॅप्टरमध्ये घनता तर प्रत्येक जिल्ह्याचे तर विचारायला लागलेत ते त्याच्यामुळं ह्या कुठेतरी एका तुमच्या नोटबुकमध्ये राहतो जेणेकरून सुरुवात झाली रे झाली की आपल्याला ती नजर त्याच्यावरती फिरली तुमच्या नोटबुकवरती जे तुम्ही शॉर्ट नोट्स काढलेले असतात त्याच्यावरती ते तुमच्या लक्षामध्ये गोष्टी तुमच्या राहून जायला पाहिजेत ओके त्याच्यामुळे पी वाय की सोडताना महत्वाच्या मुद्द्यावरच्या शॉर्टमध्ये तुम्ही नोट्स बनवा ते तुम्हाला फायद्याचं ठरेल मॅथ्स रिजनिंग चा जो मी मगाशी म्हटलं की त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस डिसाईड करावं लागेल की दहा दिवसामध्ये मला कुठला चॅप्टर करायचं आहे किंवा किती दिवस तुम्हाला एका चॅप्टरला किती वेळ द्यायचा आहे त्यानुसार प्रत्येक टाईपनुसार एक एक एक्झाम्पल त्यात एक एका टाईपचं एक्झाम्पल व्हायला पाहिजे समजा एका चॅप्टरमध्ये दहा टाइप्स असतील तर किती दिवस आपल्याकडे आहेत तर त्यानुसार तुम्ही ते एका दिवसामध्ये एक टाईप करायचा की दोन टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे हे तुम्ही डिसाईड करायचंय ठीक आहे ते तुम्हाला पुस्तकामध्ये सगळ्या मिळून जाईल की टाईप वन टाईप टू टाईप थ्री टाईप फोर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स असतात त्यानुसार ते तुम्ही सोडवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर करंट अफेअर्स जे आहेत लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये मग सांगितले करंट अफेअर्स सुद्धा डेली टॉपिक टॉपिक जे आहेत दिवसानुसार सेट करायचे आणि त्यानुसार टॉपिक जे आहेत ते तुमचे सगळे संपले पाहिजेत म्हणजे करंट सुद्धा सिलेबस जो आहे हा तुमचा व्यवस्थित प्रॉपरली रीड होऊन जाईल ठीक आहे कारण या विषयाला सुद्धा हलक्यात अजिबात घेऊ नका करंट अफेअर्सला याचेसुद्धा टार्गेट सेट करा आणि त्यानुसार तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नंतर एक पोमोडोरी टेक्निक असते म्हणजे काय की पंचवीस मिनटं तुम्ही एका जागेवर त्या अभ्यासाला बसला की पाच मिनिटाचा गॅप घ्या जर प पंचवीस मिनटं बसत असेल जर पन्नास मिनटं तुम्ही एका जागेवरती बसला तर दहा मिनटाचा गॅप घ्या आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही अभ्यास जो आहे तो तुमचा कंटिन्यू ठेवा ह्याला म्हणतात पोमोडोअर टेक्निक तर ही टेक्निकसुद्धा तुमच्या सिटिंग कम्फर्टसाठी हे तुम्ही वापरू शकता म्हणजे बसल्याच एका जागेवरती चार तास आणि दोन दोन तास पण जर लक्षातच काही राहत नसेल तर त्याला काही अर्थ होणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे थोडं थोडं मध्ये मध्ये ब्रेकसुद्धा तुम्ही घेत चला आता ह्याच्यामध्ये तुमच्यावरती सर्वस्व डिपेंड आहे की तुम्ही त्या टाईममध्ये कोणता विषय घेणार आहात ठीक आहे तरी झाली पोमोडोअरे टेक्निकची नंतर जे काही तुम्ही दिवसभर वाचलेलं असेल ह्याची रिव्हिजन करायला मात्र अजिबात विसरू नका एकदा फक्त ओवरलोक करायचं तेव्हा हे वाचले माझ्या थोडंफार तरी लक्षात आहे की नाही कारण रिव्हिजनशिवाय सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉसिबल होणार नाही त्याच्यामुळे जितकी जास्त रिव्हिजन कराल तितका जास्त तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो तो शंभर टक्के हा वाढला जाणार आहे तर हे काही हॅबिट्स आहेत ज्या काही तुम्ही आता इथून पुढं इम्प्लिमेंट तुम्हाला करायच्या आहेत कंबाईनच्या दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी ठीक आहे नंतर प्राणायाम करा ओके okay, प्राणायाम करा श्वसन तुमचं ब्रिदिंग टेक्निक त्याच्यामध्ये करू शकता म्हणजे श्वास मोठ्याने घेणं श्वास सोडणं ह्या सगळ्या प्राणायामच्या टेक्निक ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता ठीक आहे म्हणजे सगळ्यांना तसं अनुलोम विलोम असेल कपालभाती असेल हे जमेल की नाही हे माहिती नाही पण ऍटलिस्ट श्वास तरी आपण दीर्घ श्वास घेऊ शकतो थोडा होल्ड घेऊ शकतो नंतर सोडू शकतो त्यांनी सुद्धा तुमचा पॉझिटिव्हनेस यायला तुम्हाला सुरुवात होईल जे एक्सरसाईज करताय त्यांनी एक्सरसाईज कंटिन्यू ठेवा लॉज ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तो तुम्ही जाऊन बघा ते सुद्धा तुम्ही वी मेथड वापरू शकता जेणेकरून आपल्याला काय सर प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये आपल्याला पॉझिटिव्हनेस आपल्या मध्ये यायला पाहिजे तर या काही हॅबिट्स आहेत ज्या की तुम्ही शंभर टक्के वापरू शकता ओके तर नक्कीच तुम्ही सर्वांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या थंदो थंद फॉलो करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा आपलं मेम एकच आहे की जास्तीत जास्त प्रिलियमला स्कोर आणणं ठीक आहे कसं आपल्याला स्कोर आणता येईल तर थे त्यासाठीच हा एक ओवरव्यूचा तुम्हाला व्हिडिओ मी बनवून दिलेला आहे ज्यांना आहे ते नक्कीच याच्यामध्ये नक्कीच फॉलोअप करतील आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट जर केलं तर शंभर टक्के तुमची प्रीमियम जे आहे ते तुमची निघू शकते त्याच्यामुळं स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा आपलं सिलेक्शन जे आहे ते शंभर टक्के आपल्याला करून घ्यायचंच आहे ह्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींची हालचाल ज्याची तुम पुढे तुम्हाला करायचं आहे काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच विचारत चला व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नेऊन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये Thanks for watching guys and all the best.